हाथरस उत्तर प्रदेश येथील मनीषा वाल्मिकी या दलित मुलीवर अमानुष बलात्कार व अत्याचार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व गुन्हेगारास मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी, तसेच उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा या मागणीसाठी दलित युवक आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी दलित युवक आंदोलन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे, पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश गायकवाड, प्रभू शिंदे, पुणे शहर महासचिव सुरेश आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन बगाडे दलित युवक आंदोलनचा अध्यक्ष आहे आणि आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उत्तर प्रदेशमध्ये मनीषा वाल्मिकी या दलित समाजाच्या मुलीची बलात्कार करून अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली, तिची जीभ तोडण्यात आली अशा अतिशय अमानवीय जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या संदर्भात संपूर्ण देशभरामध्ये असंतोष चालू आहे, आक्रोश चालू आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन करत असताना आमच्या दोन मागण्या आहेत. एक तर पहिली मागणी आहे की मनीषा वाल्मिकीवरती जो अत्याचार करणारे जे आरोपी आहेत त्या आरोपींना केंद्र शासनाने आणि उत्तर प्रदेश शासनाने जास्तीत जास्त कडक शासन करावे आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की मनीषा वाल्मिकीचा अत्याचार झाल्यानंतर जो घडलेला जो व्यवहार आहे तो अतिशय खेदजनक आहे, इथल्या लोकशाहीला मारक असणारा आहे. म्हणून या सगळ्या संघ बीजेपी आणि उत्तर प्रदेश सरकारचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. या लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू.